कराड येथील कोल्हापूर रस्त्यावर व्यागनर गाडीला अपघात झालाय. व्यागनर गाडी उड्डाण पुलाखालून सातारच्या दिशेने जात असताना कोल्हापूरहून सातारच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला या व्यागनर गाडीने जोराची धडक दिली आहे. यामुळे व्यागनर गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झालाय. कराडच्या कोल्हापूर नाक्यावर अपघाताची मालिका सुरूच आहे. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.